22 जुलै 2021 कोकणातील इतिहासातील एक काळा दिवस। 22 जुलैला महाडमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली। व्यापारी आणि स्थानिक यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। यामध्ये झोपडपट्टी भागामध्ये राहणाऱ्या गरीब लोकांचं सारं काही वाहून गेलं। पूर ओसरला, चिखल साचला आणि सुरू झाला जगण्याचा संघर्ष। पाहूयात या संघर्षावरचा हा स्पेशल रिपोर्ट। 22 जुलै संपूर्ण कोकणावर आघात करणारा दिवस। स्वप्नातही ज्या गोष्टीचा विचार केला नसेल ती गोष्ट महाडमध्ये घडली। पुराच्या पाण्याने सर्वत्र थैमान घातलं आणि एका क्षणात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। जिले में पानी भरने के वजह से चढ़ाव नाके पे जो हमारी चाल थी, पानी सब भर गया, हमारा पूरा नुकसान हो गया। कपड़ा लत्ता, भांडा बर्तन पूरा चला गया। हम लोग जान बचा के बिल्डिंग में जाके हम लोग थे, खाने खाने से भी मोहताज थे। तुम जैसे लोग ने हमको मदद की है, वही खाने पानी के अंदर हम लोग दिन काटे अभी तक। सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी वर्गासह झोपडपट्टीमधील नागरिकांनी आपला जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू केली। शेतजमिनीवर वर्षानुवर्ष झोपडी बांधून त्यात संसार करणाऱ्या नागरिकांनी आपला संसार या पुरात वाहून जाताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आणि मिळेल तिथे आसरा घेत आपला जीव वाचवला। ते सगळं का भांडी कुंडा होता, तर सगळंच आमचा कपडा लत्ता काहीच राहिला नाही, आमचं सगळंच वाहून गेलेलं आहे। झोपडी पण आम्हाला तारा होती ते पण गेली सगळी वाहून। आम्ही तिथनं जाऊन काय काटक्या कुटक्या आणल्या, ते झोपडी आमची उभी केलेली आहे। ते पोरांसाठी पाहिजे म्हणून ते भिजतात म्हणून काहीच त्यांना नाही। ते लोक धान्य बिन्य देतात, जेवण बिवण देतात, ते आम्ही खातात। तर काहीच आम्हाला थारा नाही, कुठंच नाही। आम्ही सरकारजवळ मदत मागतो, काय कोणच आम्हाला मदत करायला मागत नाही। एवढी वर्ष झाली आम्हाला कोणी काय करू मागत नाही। ते म्हणतात तिथं काय भेटणार नाही तुम्हाला, काय नाही, आमचं सगळं बाहेर पडलेलं आहे सामान, आम्हाला काही मदत भेटली नाही अजून। 2-3 दिवसांनी आलेला पूर मात्र ओसरला, पण चिखलाच्या साम्राज्यात त्यांचा संसार हरवला। ही दृश्य पाहून कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळी आठवतात। कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे। आज या नुकसानग्रस्तांना अनेक ठिकाणांमधून मदतीचा हात पुढे येतोय आणि त्याच जोरावर त्यांनी चिखल माती बाजूला काढून आपला संसार पुन्हा एकदा उभा केला आहे। आज लोकांकडून त्यांना मदत मिळते, पण सरकारने घरकुल योजनांसारख्या योजनांमधून त्यांना कायमस्वरूपी स्थलांतर करावं अशी ते मागणी करत आहेत। 22 जुलै रोजी सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि अशा वेळेला महाडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली। महाडमध्ये 2005 पेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली। सर्वत्र हाहाकार माजला, सर्वजण सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होऊ लागले। परंतु अशा वेळेला जे झोपडपट्ट्यामध्ये राहणारी लोकं आहेत, जे भूमिगत राहणारी लोकं आहेत, त्यांची मात्र अक्षरशः दैना उडाली होती। अशा लोकांपर्यंत मदतसुद्धा पोचली नाही। अशा लोकांना स्वतःचा जीव स्वतःच वाचवत सुरक्षित ठिकाणी जावं लागलं आणि आता पूर ओसरल्यानंतर पुन्हा एकदा चिखल माती करत ते संसाराचा गाडा बसवण्याचा प्रयत्न करत आहेत। दानशूर व्यक्ती मदतीचा हात पुढे करत आहेत आणि त्याच जोरावर ते आपला संसाराचा गाडा पुन्हा एकदा उभा करत आहेत। परंतु अशा वेळेला सरकारने सुद्धा त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं आणि त्यांना एका सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी त्यांची सोय करावी अशी मागणी ते करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट देवेंद्र दरेकरसह मी सिद्धेश शिगवण, माझे कोकण, महाड।